रंग माझा वेगळा मालिकेच्या आच्छा भागामध्ये कार्तिक हा आयशाच्या गाडीची डिक्की चेक करतो तेव्हा त्यामध्ये कार्तिकला ती गन सापडते तेव्हा ती गन बघून कार्तिकला मोठा धक्का बसतो आणि रागाच्या रुद्रावताराने कार्तिक हा आयशासमोर येऊन खडकन आयशाच्या कानाखाली मारतो तेव्हा कार्तिकने एवढ्या जोराने कानाखाली मारलेली असते की आयशा लगेच दीपाच्या पायापाशी पडते तेव्हा दीपा आयशाला उठवते आणि दीपा रागाने आयशाकडे बघत आयश्याच्या दुसऱ्या कानाखाली मारते तेव्हा आयशा पुन्हा एवढ्या जोराने कानाखाली मारल्यामुळे कार्तिक समोर येते तर आयशाने तिच्या गालाला हात लावलेला असतो तेवढ्यात सौंदर्याही फोन करून इन्स्पेक्टरला म्हणते की इन्स्पेक्टर लगेच तुम्ही या तर कार्तिक आयशाला म्हणतो की आयशा तू एवढ्या खालच्या थराला जाशील हे मला वाटलं नव्हतं आणि म्हणतो की यापुढे तू माझं नाव तुझ्या तोंडून घ्यायचं नाही एवढंच नाही तर माझ्या कुटुंबातल्या कोणत्याही माणसाचे नाव तू तुझ्या तोंडून घ्यायचे नाही समजलं का तुला एवढ्यात इन्स्पेक्टरची गाडी आलान वाजवत तिथे येते तेव्हा इन्स्पेक्टरची गाडी बघून आयुष्याला मोठा धक्का बसतो तर इन्स्पेक्टर त्याच्या पोलिसांसह खाली उतरतात तेव्हा सौंदर्या म्हणते इन्स्पेक्टर हा घ्या तुमचा गुन्हेगार आणि जिने ज्या गनने गुन्हा केला ना ती गन गाडीच्या डिक्कीमध्ये आहे तर सौंदर्या म्हणते की इन्स्पेक्टर मी तुम्हाला गुन्हेगाराला पुराव्यासगट सगट पकडून देईन असे सांगितले होते हा घ्या तुमचा गुन्हेगार आणि हा घ्या पुरावा तेव्हा इन्स्पेक्टर सौंदर्याचे आभार मानतात तर आदित्य म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब आयशाने तिच्या तोंडातून दिलेल्या गुन्ह्याची कबुली मी या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ठेवली तर कार्तिक म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब आयशाने लपून ठेवलेली ती गण ए बघा ह्या डिक्कीमध्ये आहे तेव्हा इन्स्पेक्टर लगेचच ती गण हस्तगत करतात तर इन्स्पेक्टर आयशाला भेड्या ठोकायला सांगतात तेव्हा दोन लेडीज आयशाला भेड्या ठोकून आयशाला धरून गाडीत घालून घेऊन जाऊ लागतात तर आयशा म्हणते कार्तिक मला वाचव तर आयशा म्हणते की तुमच्याकडे काही वॉरंट आहे का तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की आमच्याकडे कोर्टाची ऑर्डर आहे तर इन्स्पेक्टर सौंदर्याला सांगतात की तुम्हाला आणि दीपाला पोलीस स्टेशनमध्ये यावे लागेल तेव्हा सौंदर्या म्हणते की अफकोर्स इकडे आयशाला धरून पोलीस स्टेशनमध्ये आणतात आणि पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर आयशाला तुरुंगाच्या आतमध्ये ढकलतात तेव्हा आयशा म्हणते ए माझ्याबरोबर व्यवस्थित वागायचं मी कुणाची मुलगी आहे तुम्हाला माहीत नाही तेव्हा ती लेडीज कॉन्स्टेबल म्हणते की तुझी ओळख मी नंतर बघते पण आता गुमान बोलाने आतमध्ये बस तेव्हा तुरुंगामध्ये आयशाला कार्तिक आणि दीपाने तिच्या कशी कानाखाली मारली आणि यापुढे तू आमच्या घरच्यांपैकी कोणाचेही नाव घ्यायचे नाहीस हे कार्तिकने कसे सांगितले हे सर्व आयशाला आठवू लागते त्यानंतर रात्रभर आयशा ही तुरुंगातच राहते दुसऱ्या दिवशी इन्स्पेक्टर आयशाला समोर आणतात तेव्हा आयशा म्हणते की इन्स्पेक्टर साहेब तुम्ही रात्रभर मला कोंडून ठेवला आणि माझ्या घरच्यांबरोबरसुद्धा माझे बोलणे होऊ देत नाही आहे तेव्हा हे काय चालवलं आहे तुम्ही तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की आम्ही काय करायचे ते तुम्ही शिकू नका कारण तुमच्यावरती मर्डर आणि किडनॅपिंगच्या खूप साऱ्या केसेस आहे तर इन्स्पेक्टर म्हणतात की आता तुमच्यावरती एफ आय आर दाखल होईल आणि त्यानंतर बसा मग तुम्ही तुरुंगाची हवा खात तेवढ्या दीपा सौंदर्य आणि कार्तिक तिथे येतात तर इन्स्पेक्टर दीपा आणि सौंदर्याला बसायला सांगतात तेव्हा लगेच आयशा कार्तिक समोर येत म्हणते की कार्तिक अरे यांनी मला रात्रभर इथे बसून ठेवले तेव्हा कार्तिक म्हणतो मग त्यांनी जे केलं ना ते अगदी बरोबर केलं चूक काय आहे त्यात तर कार्तिक म्हणतो की आयशा तुझे आता हे रडण्याचे नाटक बंद कर आणि मला कन्व्हिन्स करायचा सुद्धा प्रयत्न करू नकोस तर कार्तिक म्हणतो आयशा तू आता एक शब्दही बोलू नकोस कारण मला सर्व खरं कळलं तर आयशा म्हणते काय कळलं कार्तिक तुला तर कार्तिक म्हणतो खरं तर दीपाला ज्यावेळेस गोळी लागली आणि तू तिथे आली ना त्याच वेळेस मला डाऊट आला होता त्यानंतर माझ्या डोक्यात सर्व आलं आणि तुम्हाला म्हणाली होतीस की मी कुठे जातोय काय करतोय हे सर्व तू माझ्याकडून काढून घेतलं होतं तर आयशा म्हणते की कार्तिक मी तुला सांगितले होते तर कार्तिक म्हणतो नाही तू मला याबद्दल अजिबात कल्पना दिली नव्हती तर आयशा म्हणते कार्तिक एवढ्या गोष्टीसाठी तू माझ्यावरती का चिडतोस तर कार्तिक म्हणतो की एवढीशी गोष्ट नाही आहे आयशा त्यानंतर मी दीपाला ज्यावेळेस बरे करण्याचा प्रयत्न करत होतो त्यावेळेससुद्धा तू मला अडवण्याचा प्रयत्न करत होतीस त्यानंतर ज्या वेळेस दीपाला दुसऱ्या रूममध्ये मम्माने शिफ्ट केलं त्यावेळेस तू त्या रूममध्ये कशी आलीस तुला ती रूम कशी माहीत झाली त्याच वेळेस माझा डाऊट क्लिअर झाला होता तर कार्तिक म्हणतो की आयशा आपल्यामध्ये जे काही आहे ना ते आता सर्व संपलेलं आहे तेव्हा आता प्लीज तू माझ्या आणि माझ्या कुटुंबापासून लांब राहा तेव्हा सौंदर्या म्हणते की इन्स्पेक्टर साहेब तुम्ही आता प्रोसिजरला सुरुवात करा तेव्हा इन्स्पेक्टर कार्तिकला बसायला सांगतात तर इन्स्पेक्टर दीपाला विचारतात की तुम्हाला या बाबतीत काय माहीत आहे ते सर्व सांगा तेव्हा दीपा घडलेली सर्व हकीकत इन्स्पेक्टरला सांगते आणि आयशाने तिच्यावरती गोळी कशी चालवली आणि दीपा बाळाला वाचवत असताना गोळी चालून दीपाचा कसा जीव घेण्याचा प्रयत्न केला हे सर्व दीपा इन्स्पेक्टरला सांगते तर इन्स्पेक्टर दीपाला म्हणतात की तुम्ही सर्व माहिती दिली त्याबद्दल आभार पण मी तुम्हाला सांगतो की ही केस नक्कीच दाबली जाईल कारण या केसच्या पाठीमागे एक अशी व्यक्ती आहे की ती ही केस दाबू शकते तेव्हा सौंदर्या म्हणते की इन्स्पेक्टर साहेब मला माहीत आहे तेव्हा मी त्यावर उपायही काढला आहे असे सौंदर्या इन्स्पेक्टरला सांगते तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात काय तेव्हा सौंदर्या लगेच फोन करते आणि म्हणते की तुम्ही सर्वजण आतमध्ये या आणि सौंदर्य इन्स्पेक्टरला सांगू लागते की माझ्यावरती खूप काही वेळ आली होती पण आता ही आयशा माझ्या कुटुंबाचं काहीही वाईट करू शकत नाही तेवढ्यात मीडियावाले आतमध्ये येतात आणि आयशासमोर येत म्हणतात की आयशा मॅडम सांगा तुम्ही दीपावरती गोळी चालवली होती का आणि तुम्ही एका लहान बाळाला किडनॅपिंगचा प्रयत्नसुद्धा केला होता का तेव्हा ते मीडियावाले आयशावरती भडकत आयशाला सांगण्यासाठी बोलत असतात तेव्हा त्यांचा तो गोंधळ बघून पोलीस कॉन्स्टेबल हे आयशाला आतमध्ये घेऊन जातात तेव्हा सौंदर्य त्या ते मीडियावाल्यांना सांगते की मला तुम्हाला एक इम्पॉर्टंट बातमी सांगायची तर सौंदर्या त्यांना म्हणते की काही दिवसापूर्वी माझ्या नातवाला किडनॅप केलं गेलं होतं तेव्हा त्याचा ते शोध घेण्यासाठी माझी मोठी सून दीपा ही बाहेर पडली तर सौंदर्या म्हणते की नातवाचा शोध घेताना किडनॅपरने माझ्या मोठे सुनेवरती गोळी मारली तर सौंदर्या म्हणते की देवाची कृपा आणि डॉक्टर कार्तिकमुळे माझी सून वाचली तर सौंदर्या म्हणते की माझ्या सुनेवरती ज्याने गोळी झाडली ती व्यक्ती आज तुरुंगामध्ये आहे तेव्हा त्या मीडियावाले म्हणतात की दीपा मॅडम हे खरं आहे का तेव्हा दीपा म्हणते हो तर दीपा म्हणते आयशा देशमुखने माझ्यावरती गोळी चालवली तर सौंदर्या म्हणते की आयशा देशमुख ही एका आमदारांची मुलगी आहे तेव्हा ही केस आणि या केसचे सत्य लोकांपर्यंत पोहोचले नसते कदाचित त्यामुळे मी तुम्हाला हे सर्व सांगितले असे सौंदर्या त्या मीडियावाल्यांना सांगते इकडे आदित्य हा श्वेताकडे येत म्हणतो की श्वेता आज दीपावलीमुळेच आपल्याला आपलं बाळ मिळालं नाहीतर आज आपलं बाळ जर त्या आयुष्याने त्या बाळाला काही केलं असतं तर आपली काय अवस्था झाली असती हे माहीत नाही तेव्हा श्वेता म्हणते की आदित्य गप्प बस आणि आता हा विषय बंद कर तर आदित्य म्हणतो की तुला काय एवढा त्रास होतोय आता तर आदित्य म्हणतो की ती आयशा खोटारडी आहे आणि ती फक्त दादाला मिळवण्यासाठी प्रयत्न करते आणि तुझा वापर करते बाकी काहीच नाही श्वेता तू लक्षात घे तर आदित्य म्हणतो श्वेता आत्ता तरी तू माणसं ओळखायला शिक तर श्वेता म्हणते दीपा जर या घरात घुसली नसती तर हे घडलं नसतं तेव्हा आदित्य म्हणतो दीपा बहिणी घुसली नाही तर कोर्टाची ऑर्डर म्हणून ती तिच्या मुलीसाठी इथे आली आणि म्हणतो की तू आता माणसे ओळखायला शिक आणि उद्या जर आयुष्याने फोन केला ना की लगेच तिच्या मदत करायला जाऊ नको आणि म्हणतो एक तरी बरं झालं त्या आयुष्याला पोलिसांनी पकडून नेलं तर आदित्य म्हणतो की ज्या बाईने माझ्या बाळाला पळवलं आणि ज्या बाईने माझ्या वहिनीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला ना त्या बाईला कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे इकडे सौंदर्याने आयशाच्या नावाची सर्व चर्चा करून आयशाचे नाव हे न्यूज मीडियावरती व्हायरल केलेले असते तेव्हा कार्तिक सौंदर्याकडे येत म्हणतो की मम्मा आयशाची केचचे नाव व्हायरल करायची काही गरज होते का तेव्हा सौंदर्या म्हणते हो कारण आयशाचे वडील एक पॉलिटिशियन आहेत आणि त्यांनी ती केस आतमध्येच दाबली असती तेव्हा सौंदर्य म्हणते की अजूनही तुझ्या मनात ती आयशा आहे का तेव्हा कार्तिक म्हणतो की नाही अजिबात नाही आणि तसं जर असतं तर मी तुझ्या प्लानमध्ये इन्व्हॉल्वच झालो नसतो तर कार्तिक म्हणतो मला हे सर्व खूप गिल्टी वाटतंय आणि शेवटी आयश्याने हे सर्व काही माझ्यामुळेच केले आणि माझ्यामुळेच दीपाला त्रास झाला तर कार्तिक म्हणतो की मी आत्ता फक्त दीपा तुझी माफी मागू शकतो आणि दीपाला सॉरी म्हणतो आणि म्हणतो दीपा तुला जर काही झालं असत तर तेव्हा सौंदर्य ही कार्तिककडे बघून गालातल्या गालात हसते इकडे तुरुंगामध्ये आयशा असताना तिची बहीण आयशाला भेटायला येते तेव्हा आयशा म्हणते आता मी त्या दीपाला सोडणार नाही तर तिची बहीण म्हणते आता तरी गप्प बस आणि त्या दीपाचा नाच सोड तर आयशा म्हणते त्या दीपामुळे बाहेर माझी बदनामी होऊ राहिली तर आयशा म्हणते की तू पप्पांना फोन केला होता का तेव्हा तिची बहीण म्हणते की हो मी केला होता पण इतक्या लवकर तू सुटू शकत नाहीस तर तिची बहीण म्हणते की हे प्रकरण एवढं व्हायरल झालंय की आपले पप्पा आता काहीच करू शकत नाही तर तिची बहीण म्हणते की तुला ती सौंदर्य इनामदार कोण आहे माहीत आहे ना त्यांना माहीत होतं की तुझे पप्पा तुला सुटकी सरशी सोडवतील म्हणून त्यांनी ते प्रकरण मीडियावरती एवढं व्हायरल केलं की तुझे पप्पाही आता इतक्यात काही करू शकत नाही तेव्हा ते ऐकून आयशाला मोठा धक्का बसतो तर आयशा म्हणते की ती सौंदर्य इनामदार जेवढा मोठा गेम खेळली ना मी त्यापेक्षा आता मोठा गेम खेळेल आणि म्हणते दीदी तू माझ्या बाजूने आहे ना तेव्हा आयशाची बहीण म्हणते की तू काही काळजी करू नकोस मी बघते काहीतरी तर आयशा तिच्या बहिणीला म्हणते की मी आता दीपा आणि त्या सौंदर्याला सोडणार नाही तर इकडे कार्तिक हा दीपाकडे येतो आणि दीपाला म्हणतो की दीपा तुझ तुला गोळी लागली आणि तुझा जीव जर गेला असता तर तेव्हा दीपा म्हणते नाही ना गेला तेव्हा दीपा म्हणते की कार्तिक तू मला वाचवलेस तेव्हा कार्तिक म्हणतो की मला तुला एक सांगायचं आहे तर दीपा म्हणते काय तर कार्तिक म्हणतो की नवरा म्हणून मला तुझ्याबरोबर नाही राहता आले पण या मुलींसाठी त्यांचा डॅडा बनून मी तुझ्याबरोबर कायम राहीन असे कार्तिक हा दीपाला सांगतो तेव्हा दीपा आणि कार्तिकचे ते सर्व बोलणे सौंदर्य ऐकते आणि सौंदर्याच्या चेहऱ्यावरती आनंद झळकू लागतो तर आता कार्तिकने कायम दीपासोबत राहण्याचे दीपाला वचन दिले आहे तर आता कार्तिक आणि दीपा कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि रंग माझा वेगळा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा